जय हिंद मित्रांनो, तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असाल की जे काही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, ज्यांना सरकारी नोकरी मिळवायची आहे, अशा विद्यार्थ्यांनी कोणती अशी चूक करू नये की ज्यामुळे त्यांना सरकारी नोकरी मिळणार नाही किंवा त्यामध्ये खूप अडचणी येतील। तर बघा मित्रांनो, तुम्ही आता कोणत्याही क्षेत्रामध्ये जर जॉब करण्यासाठी गेलात तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिले तुमचा पोलीस व्हेरिफिकेशन मागविला जातो। कोणत्याही क्षेत्रात जावा, तुम्ही प्रायव्हेट मध्ये जावा, अगदी नॉर्मल प्रायव्हेट मध्ये सिक्युरिटीची जरी तुम्हाला नोकरी पाहिजे असतील तर त्यासाठी देखील पोलीस व्हेरिफिकेशन महत्वाचं आहे। त्यामुळे जर तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आहात तर अशी कोणतीही चूक करू नका की तुमच्यावरती FIR नोंदवला जाईल किंवा कोणतीही केस लागू होईल, अशी कोणतीही चूक करू नका। या गोष्टीकडे तुम्ही स्वतःला सांभाळा। जरी तुम्हाला किती राग आला ना, तरी ज्या ठिकाणी एखाद्या गोष्टीवरून वाद निर्माण झाला असेल आणि त्यावेळेस माणूस रागाच्या भरात काही करून टाकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला नंतर त्या गोष्टीचा पश्चाताप होतो, त्यापेक्षा ज्या ठिकाणी असा काही वाद निर्माण झाला आणि तुम्हाला वाटलं मनापासून काही होऊ शकते, त्या ठिकाणी एकच काम करायचं, तिथून निघून जायचं। बस हा एक सगळ्यात बेस्ट पर्याय आहे, तुम्ही तिथून निघून जावा, काही प्रॉब्लेम येणार नाही। थोड्या वेळाने राग शांत येईल, समोरच्या व्यक्तीने मान्य केले असेल तर तुमच्याकडे माफी मागेल, तुम्ही जर त्या क्षणाला स्वतःला सांभाळला तर। परंतु काय आहे की या छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यावरती मात करणं हे आपल्यावरती असतं। तुम्ही थोडस संयम ठेवलात तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो की तुमच्यावरती कोणती केस लागणार नाही या गोष्टीची तुम्ही अवश्याने काळजी घ्या। अशा गोष्टीमध्ये सहसा सहभागी होऊ नका की जेणेकरून तुमच्यावरती कोणताही FIR वगैरे नोंदवला जाईल, या गोष्टीची काळजी घ्या। आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या प्रत्येक मुलासाठी जनरल नॉलेजचे लेक्चर पूर्णपणे मोफत चालू केलेलं आहे। जर तुम्हाला ते जनरल नॉलेजचे लेक्चर पाहायचे असतील आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लेक्चरचे लिंक देण्यात आलेले आहे। भूगोलावरती जे काही लेक्चर आपले झालेले त्याच्या अगोदर त्याचे ते नक्कीच पहा। आणि जर तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षाबद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती संपर्क करा आणि आपला काही प्रॉब्लेम असेल ते सोडून घ्या। चला तर मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया।